नमस्कार मित्रो, मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे जी तुमच्यासाठी खूप मोठी टाइम सेवर ठरेल, तसंच ती तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे। तर ही कोणती ट्रिक आहे, असं कोणतं फीचर आहे, असं कोणतं ऍप्लिकेशन आहे ते पाहूया या व्हिडिओमध्ये। आपल्या मोबाईलवर जायचं आहे आणि लेन्स, गुगल लेन्स नावाचं ऍप्लिकेशन आहे ते ओपन करायचं, नसेल तर आपण ते डाउनलोड करू शकतो। आणि आता तुमच्या समोर कुठचं पण पॅकेट असेल, आता हा मोबाईलचा बॉक्स आहे आणि हे तुम्हाला कॉपी करायचं आहे डिजिटली, किंवा हे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर आपल्या कॅमेराच्या समोर घेऊन जायचं आहे, त्यांना ते फोकस करायचं आहे जो काय मजकूर असेल त्याच्यावर, तो आणि आपण तो सिलेक्ट करू शकतो। इथे पाहताय तुम्ही सिलेक्शनसाठी ऑप्शन येतो आहे, जेवढा आपल्याला हवा असेल मजकूर डिजिटली कॉपी करायचं आहे किंवा ट्रान्सलेट करायचं असेल किंवा त्या वेबसाईटबद्दल किंवा त्या मजकुराबद्दल स्पेसिफिकली सर्च करायचं असेल तर आपण करू शकतो। इथे तुम्ही लेफ्ट हँड साईडला बॉटम साईडला तीन रेषा बघताय, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात त्याच्यात। आता इथे आपण ट्रान्सलेट आहे इथे बघू शकता, आपण ऑटो डिटेक्ट झाल्यानंतर तो आपण जे आपल्याला इंग्लिश टू कोणत्याही लँग्वेजमध्ये असेल तर ट्रान्सलेट करू शकतो। इथे आपण अरेबिकमध्ये केला, त्याच्या आधी मराठी हिंदीमध्ये वगैरे आपण करून पाहिला होता ट्रान्सलेट। हे पाहू शकता तुम्ही परत, हे तीन डॉट्स तीन रेषा आहेत, तिथे जाऊन तो ऑप्शन येतो ट्रान्सलेशनसाठी। आणि ते वेगवेगळ्या बरेचसे ऑप्शन्स आहेत ह्या सिलेक्ट लँग्वेजमध्ये, आपण आपल्याला जी हवी ती लँग्वेज सिलेक्ट करू शकतो। इथे पाहू शकता तुम्ही मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केलं आहे, इथे पाहू शकता तीन त्या रेषांवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन येतात। तसंच आपण आपल्याला तो मजकूर हवा असेल तो आपण डिजिटली कॉपीसुद्धा करू शकतो आपल्या नोट्स किंवा आपल्या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनमध्ये। हे ब्लॉगर्स किंवा यूट्यूबर्स आहेत, त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये जर एखादी माहिती टाकायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं एखादं तुम्ही ब्लॉग तयार करत असाल तर त्याच्यासाठी हे खूप टाइम सेवर आहे तुमच्यासाठी। आता पाहू शकता आपण तो क्लिपबोर्डवर कॉपी करून घेतला आहे आणि आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये जाऊन तो पेस्ट केला आहे। तिथे पाहू शकता जशीच्या तशी जी माहिती होती, जो मजकूर होता त्या मोबाईलच्या बॉक्सवर, तो तसाच्या तसा आपण कॉपी पेस्ट केला आहे। तसेच आपण कोणत्याही आपल्या ब्लॉगसाठी किंवा इतर कशासाठी यूट्यूबच्या ह्याच्यासाठी आपण व्हिडिओजसाठी जर कुठचं पण आपण काही मजकूर लिहित असू, नोट्स काढत असू, तर त्या देखील आपण इथे क्लिक करू शकतो किंवा ट्रान्सलेट करू शकतो। इथे पाहायचं आहे लेफ्ट साईडला तीन रेषा येतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेचसे ऑप्शन्स येतात। इथे जी लँग्वेज असेल ती ऑटो डिटेक्ट होते, आता मी हे मराठीतनं लिहिलं आहे ते ऑटोमॅटिक मराठीतनं डिटेक्ट झालं आहे, ऑटोमॅटिक डिटेक्ट होऊन आपण हव्या त्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो। हे पाहताय तुम्ही, मी इथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले, इथे पाहताय आपण आपल्याला हवं तसं सिलेक्शन करू शकतो। त्याच्यानंतर ती माहिती असेल तर आपण ती त्याबद्दल रिलेटेड सर्च देखील असतील, रिसेंट सर्च किंवा टॉप सर्च, ते देखील आपल्याला दिसतात। इथे बघताय तुम्ही ऑप्शन्स येतात बरेचसे, आपण टॅप टू सिलेक्ट टेस्ट टेक्स्ट केलं आणि ते आपण हे कॉपी देखील करू शकतो किंवा आपण हे मराठी ऑटो डिटेक्ट होऊन आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये देखील ट्रान्सलेट करू शकतो। आता हे बघा डिजिटली कॉपी केलं मी इथे। आणि नमस्कार मित्र, मी अक्षय जोशी। इथे बघू शकता आपण, आता मी एक दुसरं माझ्याकडे चायनीज एक आहे वॉचचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, ते पाहू शकतो आपण। इथे फक्त समोर धरायचं आहे आपल्याला ट्रान्सलेट ऑटो डिटेक्ट करून, ते चायनीज आहे ते आलं आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट झालं आहे। अशाच कुठच्या पद्धतीचं पण पॅकेट, इन्स्ट्रक्शन्स मॅन्युअल काही असेल तरी आपण ते आपल्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकतो किंवा डिजिटली कॉपी करू शकतो। आपण आपल्याला हवं आहे त्या पद्धतीनं आपण इथे वेगवेगळे ॲप्लिकेशन, वेगवेगळे फीचर आहे ते वापरून करू शकतो। इथे तुम्ही डेमो पाहताय, जी लँग्वेज आहे ती ऑटो डिटेक्ट होते। इथे पाहू शकता तुम्ही, आपण जस्ट त्याच्यावर फोकस केल्यानंतर ती जी लँग्वेज आहे ती ऑटो डिटेक्ट झाली। त्याच्यानंतर आपण ट्रान्सलेटचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे तिथे, त्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या लँग्वेजमध्ये आपण ते ट्रान्सलेट केलं आहे। इथे मराठीमध्ये हवं तर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो किंवा इतर कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण ते ट्रान्सलेट करू शकतो। इथे पाहताय खूप सारे लँग्वेजचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, त्या पद्धतीनं आपण तिथे ट्रान्सलेट करू शकतो। तसंच कुठचं पण फूड पॅकेट असेल जो मजकूर असेल तो आपला ऑटो डिटेक्ट होऊन आपल्याला हव्या त्या भाषेत आपण ट्रान्सलेट करू शकतो। येस, जस्ट लाईक दॅट आहे ना ही मजेशीर आणि उपयोगी ट्रिक। तर अशाच सारख्या टिप्स, ट्रिक्स, ब्लॉगिंग, यूट्यूब आणि वाईल्डलाईफचे व्हिडिओज त्या आपण आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी तुमच्या या मराठी क्रिएटरचं चॅनल म्हणजेच मराठी ब्लॉगवाला आजच सबस्क्राईब करा। थँक्यू, खूप सपोर्ट करा। थँक्यू सो